हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी प्रमिला विरा सुंडकर मलतवाडी उपासना केंद्र तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मला दोन हजार फेब्रुवारी दोन हजार बावीस मधला अनुभव सांगायचा आहे आमची जनावरे शेतामध्ये असतात आम्हाला पाण्याची खूप टंचाईत होती त्यामुळे आम्ही शेतामध्ये बोर मारून घ्यायचा विचार केला पण बोराला पाणी लागेल की नाही याची एक आम्हाला शंकाच होती कारण आमच्या शेताच्या आजूबाजूला दोन तीन बोर मारले होते त्यांना काही पाणी लागलं नव्हतं पण आम्हाला मध्येच कसं पाणी लागेल असं आम्हाला वाटायचं पण पन तरी पण आम्ही पाणी बघणाऱ्याला बोलावून पाणी आहे की नाही हे चेक करण्यासाठी बोलावलं त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी आम्हाला संध्याकाळी गावाला पण जायचं होतं त्यामुळे मी दुपारीच उपासना केली व पाणीवाला पण दुपारीच आलेला मग त्यावेळेला स्वस्तिक्षम संवादाच्या वेळेला मी बापूंना सांगितलं की बापू आम्ही बोर मारायचा विचार करायला आणि बोराला पाणी तेवढं लागू देत बोर तेवढा आमचा फेल नको जायला असं म्हणून सांगितलं आणि पाणी जास्त नाही लागलं तर चालेल पण आमच्या खर्चावाटा पाणी लागू देत आम्ही पादुकापूजन करेन अर्धा एक इंच लागलं तर चालेल पण बोर तेवढं फेल नको जायला म्हणून बापूंना सांगितलं आणि पाणीवाला पण म्हणा लागला की पाणी आहे आणि पाणी आहे आणि तुम्ही बोर मारून घ्या म्हणून एक दिवसाचाही विलंब न होता दुसरे दिवशी दहाच्या दरम्यान सकाळी बोर मारायला चालू झाला बोर मारायला चालू झाला मी बापूंच्याकडे फक्त अर्धा एक इंच पाणी मागितलेलं तर बापूने आम्हाला अडीच तीन इंच पाणी दिलं त्यासाठी बापूंची मी खूप खूप अंबज्ञा आहे पादुका पूजन मात्र माझ्याकडून राहून गेलं पण बापूंनी मला एक अनुभव देऊन माझ्याकडून ते पादुकापूजन करून घेतलं तो म्हणजे सात मे दोन हजार बावीसचा चा अनुभव सात मेला माझ्या मोठ्या मुलीचा अंजलीचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी शनिवार होता शनिवारी नेहमीप्रमाणे आम्ही आठ वाजता उपासना केली व नऊ वाजता वाढदिवस साजरा केला त्या दिवशी रात्री माझ्या मिस्टरांनी फोनच केला नाही रोज न चुकता फोन करतात पण त्या दिवशी मुलीचा वाढदिवस असून सुद्धा त्यांनी का फोन केला नाही असं आम्हाला वाटायचं मी पण दोन तीन वेळा त्यांना फोन लावून बघितला त्यांनी काही फोन उचलला नाही मग दुसरे दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फोन केला मला त्यांचा आवाज जरा असं पडलेला वाटला म्हणून मी त्यांना विचारलं काय झालं म्हणून तेव्हा ते, ते म्हणायला लागले की रात्री मी नाईटला होतो आणि त्यामुळे माझ्या हातून थोडी कामावरती चूक झाली त्यामुळे मला कामावरून कमी केलं कमी केलं कमी म्हणजे कमी करणार नाहीत पण दुसरे कुठेतरी ट्रान्सफर करणार आणि ते मला नको आहे कारण तिथे मुख्य म्हणजे त्यांना ट्रेनचा प्रवास नव्हता आणि राहण्यापिण्या पी, खाण्यापिण्याची काही अडचण नव्हती त्यामुळे त्यांना तिथंच थांबायचं होतं मग मी म्हटलं त्यांना ठीक आहे एखाद्या वेळेला त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांनी फोन करतील मग मी आणि परत त्यांना दुपारी फोन केला की कामावरती काही बोलवलं काय विचारण्यासाठी ते म्हणा लागले नाही मग आणि परत त्यांनी संध्याकाळी रात्री साडे नऊ वाजता मला फोन केला तेव्हा पण मी विचारलं काही कामावरती बोलवलं काय काय सांगितलं काय या वगैरे म्हणून ते म्हणा लागले की नाही ते काय मला आता कामावरती बोलवणार नाहीत मी माझी चूक कबूल पण केली ते काही ऐकायला तयार नाहीत आणि मी उद्या परवा गावाला येणार आहे मी काय आता इथे थांबणार नाही असं म्हणायला लागले मग ठीक आहे म्हटलं एक दोन दिवस बघा वाट एखाद्या वेळेला त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांनी फोन करतील ते फोन करतील म्हटलं मग त्यांना पण वाटलं की अचानक गावाला येऊन काय सांगायचं घरातल्यांना सा कशामुळे नोकरी गेले म्हणून असा विचार करून ते एक दोन दिवस थांबायचा विचार करून थांबले तिथंच मग रात्रीचे साडे नऊ वाजलेले मला काय करायचं सुचे ना म्हणून मी गप्प बसलेलो एकदा माझ्या मनात विचार आला की विजय सिंहांच्या घरी जाऊन निदान बापूंचे दर्शन घेऊन येऊ की काय बापूंना माझ्या मनातलं सांगू की काय असं मला वाटायचं पण कशी जाऊ त्यांना त्यांना तर मी हे नोकरी बद्दल यांच्या सांगणार नव्हते कसं सांगणार होते म्हणून मी गप्प बसलो तोपर्यंत आमच्या समोरची लता विरा बापू भक्त माझ्या घरी आली आणि ती मला म्हणा लागली की प्रमिला आणि बापूंचा लहान फोटो असला तर मला दे मी म्हटलं माझ्याकडे तर काय लहान फोटो नाही असला तर विजय सिंहांच्याकडे असेल मग ती मला म्हणायला लागली की तू जरा फोन लावून त्यांना विचार मी फोन लावला त्यांना विजय सिंह पण म्हणा लागले की लहान फोटो आहे आणि आमच्या घरी येऊन तुम्ही घेऊन जावा मग मला पण वाटलं की आधीच माझ्या मनामध्ये असा विचार आलेलाच की बापू विजय सिंहांच्या घरी जाऊन बापूंचं दर्शन घेऊन येऊ की काय त्यांच्या त्यांना माझ्या मनातलं सांगू की काय असं वाटायचं पण कशी जाऊ म्हणून मी गप्प बसलेलो आणि जणू की चंडिका माता येऊनच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की काय असं मला त्या क्षणी वाटलं मग आम्ही दोघी आणि पण पावणे दहा वाजता रात्री पावणे दहा वाजता विजय सिंहांच्या घरी गेलो तिने लहान फोटो वगैरे घेतला फोटो वगैरे घेतला उद्या वगैरे घेतली लॉकेट घेतलं आणि मी बापूंच्या समोर गेले बापूंना सांगितलं की यांना एवढ्या संकटातून यांना बाहेर काढा त्यांना त्यांची नोकरी परत मिळून देत आणि हे आल्यानंतर गावी आल्यानंतर आम्ही पादुकापूजन करेन असं म्हणून बापूंना सांगितलं आणि त्यांची नोकरी त्यांना भेटू दे मी बापूंच्या वरती सगळं काही सोपवलं आणि मी घरी आलो मी लवकर कधी पण झोपत नाही त्या दिवशी रात्री मी साडे दहा वाजताच मला झोप लागली आणि माझ्या मिस्टरांनी अकरा वाजता फोन केला मी झोपेमध्ये होतो त्यामुळे मी काही फोन उचलला नाही आणि दुसऱ्या दिवशी मी मिस कॉल बघितला आणि त्यांना फोन केला तेव्हा त्यांना ते विचारलं की अहो तुम्ही का फोन केलेला म्हणून तेव्हा मला ते सांगत होते की रात्री मला दहा वाजता फोन करून कामावरती बोलावून घेतलं हे सांगण्यासाठी मी तुला फोन केलेला हे ऐकून मला खूप खूप बदने असं वाटलं बापूंना की माझ्या मनातलं त्यांनी ऐकलं आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जाल असं वाटलं आणि त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही जेव्हा याल तेव्हा गावा गावी याल तेव्हा पहिल्यांदा पहिल्यांदा पादुकापूजन करूया मग ते पण म्हणायला लागले की ठीक आहे आल्यानंतर आम्ही पादुकापूजन करूया आणि बापूंनी माझ्याकडून पहिल्यांदा पादुकापूजन करून घेतलं त्यासाठी बापूंची मी खूप खूप आंबज्ञा आहे अशक्य होतं ते बापूंनी शक्य केलं त्यासाठी बापूंची मी खूप खूप आंबज्ञा आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा